हेलो फ्रेंड्स, अलकाज रेसिपीज एंड व्लॉग्समध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्लॉगमध्ये मी जात आहे एक यूट्यूबर ताई आहेत त्यांना भेटायला। त्यांचे 200K सबस्क्रायबर आत्ता कंप्लीट झाले आहेत। त्यांना लोकांचा भरभरून प्रतिसाद आणि भरभरून असं प्रेम मिळतं। तर त्यांची ग्रीट मीट आहे ती सारसबागमध्ये, तर तुम्हाला थोड्या वेळातच कळेल त्या कोणताही आहेत त्या। तर आता मी इथे सारसबागमध्ये आली आहे। सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आज चतुर्थीही होती। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही सारसबाग आहे आणि हे जे आहे ते मेन मंदिर गणपती बाप्पांचं। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने खूप छान असं मंदिर आहे। पेशवेकालीन मंदिर आहे हे आणि दर्शन खूप छान झालं आणि ताईंना भेटायची आतुरताही होती। त्यांनी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्या सारसबागमध्ये येणार आहेत। तर त्यांना भेटण्यासाठी मी सारसबागमध्ये गेले आणि त्यांना भेटून खूप छान वाटलं। खूप छान आहेत त्या, दिसायलाही छान आहेत, बोलायलाही खूप छान आहेत। तर आपण असं होतं ना की आपण एखाद्याचे व्हिडिओ पाहून पाहून एखादी गोष्ट शिकतो आणि त्या आपल्याला भेटतात, तर ते खूप छान वाटतं। तर तुम्ही पाहू शकता हा आहे सारसबागमधला गणपती। तर अशा पद्धतीने छान असं दर्शन झालं। आणि हे मंदिराच्या मागच्या साईडची बाजू आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। आणि हे आहे मंदिराचा कळस, खूप छान असं मंदिर आहे। आणि दर्शन करून झाल्यानंतर मी त्यांना शोधत होते की ताई त्या कुठे असतील। तर शोधत असताना 1-2 मिनिटांमध्येच त्या मला दिसल्या। आणि सगळ्यात फेमस म्हणजे इथे कमळाची फुलं खूप येतात सारसबागेमध्ये। तर तुम्ही पाहू शकता इथे खूप सारे असे कमळाची फुलं आहेत। आणि आता तुम्हाला दिसत आहे इथे कोमलताई, इंडियन मॉम इन युरोप हे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे। तर कोमलताई आणि मनोजदादा, मी त्यांच्यासोबत अशी सेल्फी घेतली इथे, तर त्यांना भेटून खूप छान वाटलं। भेटायला आणि आमचं स्वतःचं प्रोडक्ट आहे। हां, आमचं स्वतःचं आहे प्रोडक्ट। आनंद झाला खूप छान।
आपण येतो दरवाजी आराम करतो तुम्ही मला म्हणजे तुम्ही मला बघता पण मी असं पर्सनली कोणाला ओळखत नाही आणि हे माझं असं असतं का मी तुमच्यासोबत इंटरॅक्शन करू शकते बोलू शकते गप्पा मारू शकते म्हणून आम्ही काय करतो धावपळ झाली तरी चालेल काय हरकत नाहीये पण आपण यांना म्हणून सांगितलं आपण 1.5 तास काढूया आणि 1.5 तास ना आपण यांना सगळ्यांना वेळ देऊ सगळीकडेच पॉसिबल नाही होत पण जिथे जिथे ना आपल्याला पॉसिबल होईल तिथे आपण अरेंज करू आणि 1-2 तास काढू आणि गप्पा मारू मग छान वाटतं तेवढं सुद्धा आम्हाला ग्रुप आणि त्यांना भरभरून लोक भेटण्यासाठी आली होती आणि तेवढ्यात पाऊस असा खूप जोराचा पाऊस आलेला तर तुम्ही पाहू शकता प्रचंड अशी गर्दी होती आणि खूप छान ग्रीटिंग झाली सर्वांनी टाळ्यानंतर स्वागत करा आपल्या पुण्यामध्ये खूप छान रिस्पॉन्स आहे त्यांना आणि त्यांनी असंच पुढे कवितांची ओढा होईल ईश्वर त्यांनी आणि घराच्यांनी प्रार्थना करतो मी थांबतो धन्यवाद.